नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका, मुंबई महापालिका पुन्हा जिंकली. नमस्कार. मुंबईतील अदिश बंगला ऐवत बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने ही दणका दिला आहे. बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. 3 महिन्यात बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचं आदेश देखील दिले आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं अदिश नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणी मुंबई कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. तसंच अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत 10 लाखाचा दंड ठोठावला असून मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास परवानगीही दिली आहे. या निर्णयाविरोधात नारायण राणेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असून हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. नारायण राणे यांच्यासाठी वेगळा न्याय देऊ शकत नाही. सर्वांना समान न्याय देणे हे कोर्टाचे काम आहे. जर राणे यांना दिलासा दिला तर मुंबईत अशा अनेक याचिका दाखल होईल, त्यामुळे हे ऐवत बांधकाम पाडण्याची गरज आहे असं परखड मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.